बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथे रीतीच्या ढिगाऱ्यात खेळत असलेल्या 6 वर्षीय बालकाच्या तोंडावरच सुतळी फटाका फुटल्याने तो गंभीर जखमी झाला होता. या बालकाचा मृत्यू झालाय. ऐन देवळी तोंडावरती असताना अशी घटना घडल्याने गावावरती शोककळा पसरली आहे. यश गवते असे मृत झालेल्या 6 वर्षीय बालकाचे नाव असून यश दुपारच्या वेळी शाळा सुटल्यावर घराबाहेर असलेल्या रेतीच्या ढिगाऱ्यावर खेळत होता. यशजवळ सुतळी फटाका कोठून आला कोणालाच माहीत नाही. अचानक फटाका फुटल्याचा आवाज त्याच्या वडिलांना आला आणि ते तात्काळ यश जवळ गेले तर तो रक्ताच्या थरोळ्यात पडलेला होता. त्याला उचलून त्यांनी दवाखान्यात नेले मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. यश जवळ असलेला सुतळी फटाका त्याने हातात घेतला असता तो अचानक फुटला असावा. त्यात त्याच्या चेहऱ्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेमुळे मात्र पिंपळगाव सराई गावात शोकाकुल वातावरण पसरलं आहे. मृत यश हा खोडकर जरी असला तरी हुशार होता असे त्याचे वडील आणि नातेवाईक सांगतात. असा मुलगा यश कवते खेळण्यासाठी म्हणून 10 मिनिटं खेळण्यासाठी म्हणून गेला आणि कुठून कुठेतरी फटाका त्याला सापडला आणि तो फटाका त्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला असता तो फटाका फोडण्याच्या नादामध्ये समज नसल्यामुळे 6 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलाला त्याची समज नसल्यामुळे त्याने तो फटाका फोडला आणि तोंडासमोर पकडल्या गेल्या किंवा तोंड फटाक्यापर्यंत गेल्यामुळे त्या फटाक्याचा जोरदार ब्लास्ट होऊन त्याला इजा झाली. परंतु यानंतर अशी घटना होऊ नये यासाठी दुकानदार असो विक्रेते असो कुणीही असो मुलांना आईवडिलांनी पण फटाके घेण्यासाठी पैसे देऊ नयेत तसेच दुकानदारांनी थोडी काळजी घ्या. यश हा मुलगा खूप चंचल स्वभावाचा होता. खूप म्हणजे सगळ्यांना तो आवडत होता. थोडा खोडकर होता पण छान होता. घटना अशी झाली की फटाक्यामुळे हा त्याचा घात झाला. पण पालकांनी अशी काळजी घ्यावी की याच्यानंतर मुलाकडे जास्त लक्ष द्यावे आणि हे फटाके बिटाके त्याला फोडण्यास मनाई करावी. बस यशजवळ फटाका कुठून आला हे कोणालाच माहीत नाही. अशा प्रकारची घटना अजून होऊ नये म्हणून मृत यशच्या नातेवाईकांनी सुद्धा पालकांना आव्हान केलं आहे की आमचा यश गेला मात्र तुम्ही फटाक्यांपासून तुमचे मुलं सांभाळा. फटाक्यांवरही बंदी आली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. मी मदन गवते पिंपळगाव सराई. काल खेळताना आमचा नातू यश गवते याला हा फटाक्याने भाजला. त्याचं तोंड पूर्णपणे वाजलेलं होतं. दवाखान्यात नेत असताना रस्त्याने त्याचा आता दिवाळीच्या सणामध्ये अशा या घटना ज्या घडतात मुलांच्या बाबतीत तर पालकांनी त्यांच्या बाबतीत विशेष असं काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. लहान मुलांच्या हातात असे फटाके देणे हे बंधनकारक करायला पाहिजे. त्याच्यावर बंदी आणायला पाहिजे नाहीतर मग अशा घटना बऱ्याच घडू शकतात. कालच आमच्या पिंपळगाव सराई या गावामध्ये अशा ह्या 3 घटना लहान मुलांच्या बाबतीत घडलेल्या आहे. त्याच्यामध्ये एका मुलाचा कानसुद्धा वाजलेला आहे. तरी अशा या घटना घडू नये म्हणून पालकांनी आईवडिलांनी काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. यश ज्या शाळेत शिकतो त्या शाळेतील शिक्षकही त्याच्या घरी आज सांत्वन करायला आले असता त्यांनीही याबद्दल विचारले असता यश शाळेतही सर्वांसोबत खिचडी खायचा आणि सर्वांसोबत खेळायचा. त्याला खेळण्याची फार आवड होती. समाधान गोविंदराव शेळके जनता विद्यालय पिंपळगाव सराई इथे पर्यवेक्षक आहे. आणि जनता विद्यालय हायस्कूल आणि प्राथमिक विद्यालय या दोन्हीही एकाच परिवारातल्या शाळा असल्यामुळे दोघांचा परिसर एक आहे. खिचडी आमची एकत्र शिजते त्यामुळे ही लहान मुलं नेहमी रोज हायस्कूलच्या परिसरामध्ये येऊन खिचडी खात असतात. त्यामध्ये हा पिंपळगाव सराई येथील संजय गवते वयवर्ष 7 नाही यश हां यश संजय गवते वयवर्ष 7 त्याच्या तोंडामध्ये फटाका फुटून त्याचा अपघाती मृत्यू ओढवला. घराच्या अंगणामध्ये खेळत असताना त्याने अचानक घरात येऊन आगपेटी नेली. त्यावेळी त्याचे वडील जे होते ते घरामध्ये जेवण करत होते. बाहेर जोरात आवाज आला म्हणून ते पाहायला आले. धावत येऊन पाहतात तर आपला यश रक्ताच्या थरोळ्यामध्ये त्यांना दिसला. एक मिनिट. अतिशय खेळकर वृत्तीचा मुलगा होता. चंचल होता. थोडा निंगामस्ती करणे मुलांशी गप्पा मारणे खिचडी खाणे आम्ही त्याला रोज आमच्या परिसरामध्ये पाहत होतो. दुसरीकडे या गावात 12 वर्षीय मुलाने फटाका फुटल्याने कान भाजला असल्याची घटना समोर आली आहे.
जखमी राजेश शाह कदीर शाह हा सुद्धा खेळत असताना त्याच्या कानाजवळ फटाका फुटला आणि त्यात तो जखमी झालाय, अन्यथा कान गेला असता. छोकरा था सासायला नी अबुने स्कूल में था वो छोटा छोकरा है तसा तबुने फटाका लाया गया ये भी गया उसके पीछे साथ में. हाँ खेलने के लिए गई थी क्या? हाँ उधर कट्टे के पास अबुने फोड़ा सिलका फेंक दिया सर अब बुझ गया उसके ख्याल से तो इन्हें हाथ में उठाए फिर हाथ में ये हुआ उसके तो ऐसे झाड़ लगी तो ऐसे फेंक दिया बोलता मेरे सामने आज ही बोलता मेरे हाथ में सन बजा बोले तो मैंने ऐसे फेंक दिया बोले तो आज ही चौकी थी ना एकदम. तो अभी क्या हो गया है? अभी क्या हो गया इसको जैसे अभी वो इतना फिर बोलो ना क्या हो गया? जल गया क्या हो गया? जल गया ना फटाके से जल गया ना. एकंदरीतच फटाका फुटल्याने एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याने पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकंदरीतच फटाके फुटल्याने एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना झाली आहे. यामुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरलंय. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा.